खासकर म्हणजे या ठिकाणी प्रचाराला आलो असताना आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की 13 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा बेळगाव उत्तर मध्येही कमळ असेल आणि कर्नाटकातही कमळच असेल. खर तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कर्नाटक मध्ये पुन्हा एकदा मुंबईजींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे निवडून देण्याकरता ही निवडणूक आहे. आपण बघितलं असेल मागच्या 9 वर्षांमध्ये देशामध्ये माननीय मोदीजींनी एक मोठं परिवर्तन करून दाखवलं. या देशामध्ये एक भ्रष्टाचार विरहित अशा प्रकारची वितरण प्रणाली मोदीजींनी तयार केली. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल स्वर्गीय राजीवजी गांधी हे देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी ते असं म्हणायचे की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे हे व्यवस्था खाऊन टाकते, ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. मोदीजींनी सांगितलं मी अशी व्यवस्था उभी करेन दिल्लीवरनं 1 रुपया निघाला तर शेवटच्या माणसाला पूर्ण 1 रुपया मिळेल, कोणी 1 नवा पैसा खाऊ शकणार नाही, कोणी भ्रष्टाचार करू शकणार नाही, कोणी दलाली करू शकणार नाही. आणि गेल्या 9 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण बघितलं हजारो लोकांना शौचालय मिळाले, 1 नवा पैसा प्रवास द्यावा लागला. एकट्या कर्नाटकचा विचार केला तर 55 लाख घरांमध्ये शौचालय गेलं, 2 कोटी लोकांना त्या शौचालयाचा उपयोग झाला, 1 पैसा द्यावा लागला नाही. आज कर्नाटकचा विचार केला तर 25 लाख लोकांना त्यांच्या डोक्यावर छत मिळालं, 1 नवा पैसा त्यांना कोणाला द्यावा लागला नाही, थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले. आज महिलांना गॅस असो, घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असो, हर घर जलची योजना असो, या सगळ्या योजना ज्या मोदीजींनी केल्या त्या कुठल्याही योजनेमध्ये कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही, कोणाकडे पैसे मागायला कोणी नाही, त्यामुळे या देशाची सगळी व्यवस्था बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज तुम्ही बघा गेल्या 9 वर्षामध्ये भारताला जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. मोदीजी आले तेव्हा आपण 11व्या क्रमांकावर होतो, 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आपण आलो. मोदीजी आले त्यावेळेस आपल्या देशाचं बजेट 15 लाख कोटीचं होतं, ते 48 लाख कोटी रुपयांवर गेलं, 3 पटीनं बजेट वाढलं. आणि हे जे सगळे पैसे जमा झाले कुठं जमा झाले, मोदीजींनी या ठिकाणी टॅक्सची चोरी बंद केली, जे मूर्खर लोक कोट्यवधी रुपये काळा पैशाच्या रूपानं लपून ठेवायचे त्यांच्यावर या ठिकाणी चाप आणला, त्यांचा काळा पैसा हा देशाच्या तिजोरीमध्ये आला, देशाची अर्थव्यवस्था 45 लाख कोटी रुपयाची झाली. परिणाम असा झाला लोक विचारतात की मोदीजी एवढी कामं करतात पैसा येतो कुठनं, तो पैसा जो तुमचा होता जो मुरभर लोकांनी त्यांच्या तिजोरीत ठेवला होता तो देशाच्या तिजोरीत आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि म्हणून आज बघा देशामध्ये घरं बनतात, देशामध्ये रस्ते बनतात, देशात पूल बनतात, देशात रेल्वे बनते, गरीबाला त्याचा अधिकार मिळतोय, गरीबाला मोठ्या प्रमाणात योजना मिळत आहेत, कारण हा देशाचा पैसा देशामध्ये परत आणण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे एक सुरक्षित अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केला, आज किती आनंद वाटतो बघा. एक काळ असा होता आमचे मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, पण जगाच्या पाठीवर
जेव्हा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या राष्ट्राध्यक्षांच्या एखाद्या कार्यक्रमात ते जायचे त्यावेळी ते फोटो मध्ये कुठे उभे आहे हेच माहिती नसायचं. पण आता परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की मोदीजी तिथे गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील मोदीजींचे हात मिळवण्याकरता पाठीमागे उभे होते आणि जोपर्यंत मोदीजी म्हणून हात मिळवत नाही तोपर्यंत जो बायडन उभे होते हे मोदीजींनी आज करून दाखवलं आहे. आज बघा रशिया असेल किंवा युक्रेन असेल यांचं युद्ध चाललंय पण दोन्ही देश म्हणतात आमचं युद्ध जर कोणी समाप्त करू शकतं तर ते मोदीजी करू शकतात. ही भारताची ताकद मोदीजींनी तयार केली. तो भारत होता की ज्या भारतामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे आणि बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार बॉम्बस्फोट झाल्यानंतर केवळ त्या ठिकाणी निंदा करायचं मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे मग ते पाकिस्तानला सांगायचं आता तुमची घोर निंदा करतो मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे मग ते पाकिस्तान सांगायचे आता तुमची अति घोर निंदा करतो ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग सांगायचे आता तुमचं नाव आम्ही युनायटेड नेशनला जाऊन सांगू. हिंमत नव्हती हिंमत पण नरेंद्र मोदींसारखा एक वाद या देशामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आमच्या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून त्यांच्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी मारण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून पाक व्यक्त काश्मीरमध्ये आपण केलेलं बघितलं. आणि म्हणून आज देशामध्ये खरं म्हणजे 370 सारखं कलम हटवून या देशाला एकसंध करण्याचं काम मोदीजींनी केलं. एक सुरक्षित देश हा तयार करण्याचं काम मोदीजींनी केलं.